बघा, एकोणचाळीस विद्यार्थ्यांच्या एका वर्गाचे सरासरी वय 15 वर्ष. जर वर्ग शिक्षकाचे वय त्यात मिळवले तर सरासरी 3 महिन्यांनी वाढते. तर वर्ग शिक्षकांचे वय किती असा प्रश्न सोडवायचा कसा सर? लेकरांनो लक्ष द्या. प्रथमतः इथं वर्गातील 39 विद्यार्थी ज्यांच्या वयाची सरासरी 15, हा गुणाकार करा 15 नम 35 अंशी. आजचे आले 13, 15 त्रि 45 आणि 13 58, 585 वर्ष. 39 जणांच्या वयाची एकूण बेरीज बराबर 585 वर्ष. ओके, या 39 जणांमध्ये जेव्हा वर्ग शिक्षकाचं वय मिळवलं जातं तेव्हा सरासरी 3 महिन्यांनी वाढते. म्हणजे सरासरीमध्ये होणारा बदल काय? सरासरी 3 महिन्यांनी वाढते, अंशामध्ये 3 महिने, छेदामध्ये एका वर्षातील 12 महिने अशी मांडणी. हा भाग 3 1 3 आणि 3 चुक 12, एक नवा अपूर्णांक मिळाला, 1/4. म्हणजे 1/4, 1/4 याला आपण पाव भाग असं सुद्धा म्हणतो. याचा जेव्हा तुम्ही भाग देता तेव्हा दशांश चिन्ह युक्त अपूर्णांकामध्ये उत्तर आपल्याला मिळते 0.35. अर्थात सरासरी 3 महिन्यांनी वाढते, म्हणजेच सरासरी 0.25 ने वाढते. माता लक्ष द्या, वर्ग शिक्षकाचं वय या 39 विद्यार्थ्यांच्या वयात मिळवायचं. 39 विद्यार्थी आणि त्यामध्ये आता एक शिक्षक मिळवायचे, म्हणजे बेरीज करा, आता होणार 40 जण. लक्ष द्या. आणि आता या 40 जणांचं वय काढायचं, त्यासाठी पूर्वीची सरासरी 15, 39 जणांची वर्ग शिक्षकाचं वय मिळवल्यामुळं सरासरीमध्ये काय बदल झाला? सरासरी 0.25 न वाढली सर, कंसामध्ये 15 अधिक 0.25, 40 गुणिला कंसातील प्रोसेस प्रथमता म्हणजे 15.25. आता हा गुणाकार करा, म्हणजे 40 जणांचं वय आपणास गवसेल. लक्ष द्या, 40 गुणिला 15.25 हे 0 अगोदर घेऊन ठेवतो, दशांश चिन्ह नाही असं समजून गुणाकार करा. 4 5 20, 7 4 आले 2, 4 2 8 2, 10 8 0 हातचा आला 1, 4 5 20 आणि 21, 8 4 आले 2, 4 1 4 2 6. आता 2 घर सोडून दशांश चिन्ह, 2 घर सोडून दशांश चिन्ह द्या, म्हणजे एकूण शिक्षकासह सर्वांच्या वयाची बेरीज बराबर 610 वर्ष. आपल्याला शिक्षकाचं वय किती असा प्रश्न, म्हणून काय करायचं? 40 जणांच्या वयाची बेरीज 610, यामधून 39 या विद्यार्थ्यांच्या वयाची एकूण बेरीज 585 वजा करा. इथं 5
देऊन टाका, 11 तून 9 गेले 2, इथं देऊन टाका 0, म्हणजे शिक्षकाचं वय किती हो, शिक्षकाचं वय मिळालं, शिक्षकाचं वय बराबर 25 वर्ष. हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेलं आहे. ओके, वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा, त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.